पृथ्वी खूप विशाल आहे आकाश व्यापक आहे आणि अवकाश अनंत आहे भले आपल्याला पृथ्वीच्या अनेक रहस्यांची उत्तरं ज्ञात नसतील तरीही अवकाशाची अनंतता आपल्याला कायम मुग्ध करते आपण आपल्या सूर्यमालेबद्दल जाणू इच्छितो अशा अनेक प्रणालींबद्दल जाणू इच्छितो दीर्घिका आणि संपूर्ण विश्वाबद्दल जाणू इच्छितो ताऱ्यांची निर्मिती धूळीच्या ढगापासून ताऱ्यांची निर्मिती होते या ढगांना तेजोमेघ म्हटले गुरुत्वाकर्षणामुळे तेजोमेघातील कणांमध्ये आकर्षण निर्माण होते आणि आकुंचनाने तो ढग दाट आणि गोलाकार होतो यावेळी ढगाच्या मधल्या भागात वायूचा दाब वाढल्याने आणि वारंवार होणाऱ्या परस्पर क्रियेमुळे तापमानामध्ये प्रचंड वाढ होते त्यामुळे तेथे ऊर्जा निर्मिती होऊ लागते आणि एका ताऱ्याचा जन्म होतो हा तारा कोट्यावधी वर्षापर्यंत जळत राहतो कारण त्यात हायड्रोजन अणूचे संलयन होते ज्यामुळे हेलियम निर्माण होतो आणि ताऱ्याला इंधन प्राप्त होते केंद्रातून होणाऱ्या ऊर्जेचे वहन ताऱ्यासाठी खूप असते कारण यामुळे ताऱ्याचे स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाने पतन होत नाही मोठा तारा कमी आयुष्य आपण चर्चा केली की कशा प्रकारे तेजोमेघामुळे ताऱ्याची निर्मिती होते हा एक विशाल तारा असू शकतो किंवा एक सर्वसाधारण ताराही असू शकतो ताऱ्यात उपलब्ध असलेले इंधन जेव्हा संपते तेव्हा ताऱ्याचा शक्तिपात आपोआप सुरू होऊ लागतो आणि तो अधिक गरम व्हायला सुरुवात होते परंतु गाभ्याच्या बाहेर अजूनही हायड्रोजन असतो त्यामुळे सल्लयन होत राहते आणि उष्ण अर्थात गरम केंद्र बाहेरच्या पृष्ठभागाला थरांना ढकलत राहते अशा प्रकारे तारा प्रसरण पावतो आणि तो वाढत वाढत तांबडा राक्षसी तारा किंवा तांबडा महाराक्षसी तारा होतो हे त्याच्या आकारावर अवलंबून असते सामान्य तारा श्वेतबटू होतो बऱ्याच वर्षांनी आपला सूर्यदेखील एक पांढरा श्वेतबटू होईल एक विशाल काय तारा मोठ्या विस्फोटानंतर मृत होतो त्यास अतिदिप्त तारा असं म्हणतात अतिदिप्त ताऱ्यामध्ये केंद्राचे पतन होते आणि नंतर त्यात स्फोट होतो जर पतन होणारे केंद्र आपल्या सूर्याच्या तिप्पट वजनदार असेल तर तो तारा न्यूट्रॉन ताऱ्याची निर्मिती करतो केंद्रामध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन्सचे एकत्रीकरण होते त्यामुळे न्यूट्रॉनची निर्मिती होते या कारणामुळेच न्यूट्रॉन ताऱ्याची निर्मिती होते जर केंद्र तीन सौर वस्तुमानापेक्षा जड असेल तर त्याचे जास्त गुरुत्वाकर्षणामुळे पतन होते आणि ते पतन कृष्णविवरात होते आपली दीर्घिका आपली दीर्घिका मिल्की वे ज्यास आकाशगंगा किंवा क्षीरमार्ग म्हटले जाते तिचा व्यास एक लाख पन्नास हजार ते दोन लाख प्रकाशवर्ष एवढा आहे आणि यात शंभर ते चारशे दशकोटी तारे आहेत आणि शंभर दशकोटीहून अधिक ग्रह आहेत दीर्घिका चक्राकार आहे आकाश दर्शन चला आता आपण काही मूलभूत संकल्पना समजावून घेऊया ज्या आकाश दर्शनाआधी जाणून घेणं महत्वाचं आहे पृथ्वीवरून आकाश एका अर्ध गोलासारखे दिसते ज्या रेषेवर आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्याला क्षितिज असे म्हणतात स्वतःभोवती गोलाकार फिरतो तेव्हा क्षितिज गोलाकार दिसते क्षितिज या आभासी गोलाला दोन भागांमध्ये विभाजित करते आकाशात फिरणारे ग्रह तारे याच काल्पनिक गोलावरून सरकत असल्याचा आपल्याला भास होतो या आभासी गोलालाच खगोल असे म्हणतात चला आता आपण या खगोला संबंधित काही संकल्पना समजावून घेऊया एक ऊर्ध्व बिंदू जमिनीवर उभं राहिल्यास आपल्या डोक्याच्या बरोबर वर असलेल्या गोलावरील बिंदूला ऊर्ध्व बिंदू म्हणतात दोन अधब बिंदू आपल्या पायाच्या बरोबर खाली असलेल्या बिंदूला अधब बिंदू म्हणतात तीन खगोलीय ध्रुव जर आपण पृथ्वीच्या आवर्तनाचा अक्ष वाढवला तर आपल्याला खगोलीय उत्तर आणि दक्षिण ध्रुव प्राप्त होतात चार ध्रुव वृत्त एक मोठे वर्तुळ जे दोन्ही खगोलीय ध्रुव आणि निरीक्षकाच्या ऊर्ध्वबिंदू व अधब बिंदूमधून जाते त्यास ध्रुव वृत्त असे म्हणतात पाच वैश्विक वृत्त पृथ्वीचे विषुवृत्त सर्व दिशांना अमर्याद वाढवले तर जे वर्तुळ मिळते त्यास खगोलीय वैश्विक वृत्त असं म्हणतात सहा पृथ्वी एका मार्गाने सूर्याभोवती भ्रमण करते त्याला आयनिक वृत्त असं म्हणतात तारकासमूह जेव्हा आपण रात्रीच्या वेळी आकाशाकडे पाहतो तेव्हा आपण हजारो तारे पाहू शकतो खगोलशास्त्रज्ञ अनेक वर्षांपासून या ताऱ्यांचा अभ्यास करत आलेले आहेत आणि त्यांना या ताऱ्यांचे वेगवेगळे समूह दिसले हे समूह वेगवेगळ्या आकाराचे होते त्यामुळे ते त्यांना शोधणे ओळखणे आणि त्यांचा अभ्यास करणे सोपे झाले पाश्चिमात्य खगोलशास्त्रज्ञांनी खगोलीय वृत्ताचे अठ्ठावीस तारकासमूहांमध्ये विभाजन केले प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी बारा राशी आणि त्यांच्या चिन्हांबद्दल विचार केला आपल्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी सत्तावीस नक्षत्रांची कल्पना प्रस्तुत केली राशी तारकासमूह या तारकासमूहात दीर्घवृत्त आणि अंडाकृती वृत्ताला बारा समान भागांमध्ये विभाजित केले गेले प्रत्येक भागाला राशी म्हटले जाते राशी तारकासमूहांची नावे पुढील प्रमाणे आहेत मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन केंद्रापासून प्रत्येक राशी तारकासमूह तीस अंशापर्यंत पसरलेला असतो चंद्र एक पृथ्वी प्रदक्षिणा सुमारे सत्तावीस पूर्णांक तीन दिवसात पूर्ण करतो प्रत्येक दिवसाच्या चंद्राच्या प्रवासाला एक भाग किंवा एक नक्षत्र म्हणतात तीनशे साठ अंशांचे सत्तावीस समान भाग केले तर प्रत्येक भाग सुमारे तेरा अंश वीस मिनिटे येतो प्रत्येक नक्षत्रात एक तेजस्वी तारा असतो ज्यास योग तारा असे म्हटले जाते चला या तारकासमूहांबद्दल जरा अजून माहिती प्राप्त करूया एक सप्तर्षी हा अशा ताऱ्यांचा समूह आहे जो एक शेपटी असलेल्या पतंगाच्या आकारात असतो इंग्रजीमध्ये त्याला ग्रेट बेअर असे म्हटले जाते चिन्हित दोन्ही तारे सूचक तारे मानले जातात कारण ते ध्रुव ताऱ्याकडे निर्देश करतात दोन शर्मिष्ठा तारकासमूह हा पाच ताऱ्यांचा समूह आहे जो इंग्रजी भाषेतील एम किंवा डब्ल्यू सारखा दिसतो तिसरा व चौथा तारा जोडणारी रेषा जर दुभागली तर हा लंब दुभाजक ध्रुव ताऱ्याकडे जातो ताऱ्यांचा अभ्यास करतेवेळी ध्रुव तारा खूप महत्वपूर्ण असतो कारण त्याचं स्थान निश्चित असतं तो पृथ्वीच्या आवर्तनाच्या अक्षाच्या बरोबर वर असतो या कारणामुळेच तो एक योग्य संदर्भ बिंदूप्रमाणे काम करतो तीन मृग नक्षत्र हे जानेवारी ते मार्चपर्यंत दिसते आकाशात याला शोधणे खूप सोपे असते इंग्रजीमध्ये याला ओरियन किंवा हंटर असेही म्हटले जाते याचे हे नाव ग्रीक पुराण कथांमधून आलेले आहे ओरियन नावाचा एक मोठा शिकारी होता जो जगातील सर्व प्राण्यांना मारून टाकण्याच्या विचारात होता पृथ्वी मातेला ही गोष्ट आवडली नाही आणि त्याच्या मृत्यूनंतर त्याला आकाशात ठेवले गेले चार वृश्चिक हा तारासमूह दहा ते बारा ताऱ्यांपासून बनला आहे त्याचा सगळ्यात तेजस्वी तारा ज्येष्ठ आहे तर हा खगोलशास्त्राचा केवळ एक आरंभ होता जसा जसा तुम्ही याचा अधिक अभ्यास कराल तसा तसा निरीक्षणाचा तुम्हाला अधिकच आनंद मिळेल म्हणूनच निरीक्षण करत राहा आणि शिकत राहा सारांश आपली दीर्घिका आपली दीर्घिका मिल्की वे ज्यास आकाशगंगा किंवा क्षीरमार्ग म्हटले जाते तिचा व्यास एक लाख पन्नास हजार ते दोन लाख प्रकाश वर्षे एवढा आहे आणि यात शंभर ते चारशे दशकोटी तारे आहेत आणि शंभर दशकोटीहून अधिक ग्रह आहेत प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी बारा राशी आणि त्यांच्या चिन्हांबद्दल विचार केला आपल्या भारतीय खगोलशास्त्रज्ञांनी सत्तावीस नक्षत्रांची कल्पना प्रस्तुत केली राशी तारकासमूहांची नावे पुढील प्रमाणे आहेत मेष वृषभ मिथून कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ आणि मीन